हॅलो फ्रेंड्स, सारिकाज ॲथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अनारसाचे पीठ कसे बनवणार आहे ते बघणार आहोत. मी ह्यामध्ये छान टिप्स सांगितलेत, पटकन हे इझी बनतं. तुम्ही ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चला तर आता आपण अनारसाचे पीठ बनवायला घेऊया. त्याच्यासाठी मी इथं जुना तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकताय, पण जुना असलेला वापरा. हा तांदूळ मी 3 दिवस भिजत ठेवला होता. सकाळ संध्याकाळ त्यातलं पाणी बदलून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 2 दिवस भिजत ठेवायचा. तिसऱ्या दिवशी हा काढलेला आहे आणि मी हा थोडासा 2 तास फॅनखाली वाळवलेला आहे. एकदम कडक नाही वाळवायचा, थोडा ओला असतानाच तो वाटायला घ्यायचा. घरातच हवेत पसरून सुकला की लगेच आपण त्याचे बारीक वाटून पावडर करूया. असं आपण पीठ चाळून घ्यायचं. उरलेलं जे बारीक आहे ते पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा. अशा प्रकारे आपण छान त्याची पावडर बनवून घ्यायची. ओले तांदूळ असल्यामुळं त्याची छान पावडर बनते. अशा प्रकारे आपण हे सगळं वाटून घेऊया मिक्सरला. आता हे आपले तांदूळ छान बारीक वाटून झालेले आहे. आता हे पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण जो 1/2 किलो गूळ घेतला आहे, सेम 1/2 किलो तांदूळला 1/2 किलो गूळ बारीक करून घेतला आहे, तो घालायचा आणि हे मिक्सरला पुन्हा छान फिरवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी 1-2 चमचे साजूक तूप टाकते. आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आता हे आपण भांड्यातून काढून घ्यायचं. उरलेलं तांदळाचं पीठ आणि गूळ त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून सेम प्रकारे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा, आता आपलं हे गूळ आणि तांदळाचं पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे. मी याच्यात जवळजवळ 100 ग्रॅम तूप घातलेलं आहे. आता आपले हे पीठ पटकन तयार झालेलं आहे. आता आपण हे असे गोळे करायचे त्याचे आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं. अशा प्रकारे आता आपण हे गोळे तयार करून घेऊया सगळे पिठाच्या. अशा पद्धतीने मिक्सरला बनवून घेतलं की हे पीठ पटकन तयार होतं. हाताने गूळ मिक्स करायला फार वेळ जातो, मिक्सरमध्ये लगेच हे पीठ बनवता येतं. हे बघा, असे आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आणि आपण हे डब्याला झाकण लावून 1 दिवस असंच पीठ ठेवून द्यायचं. डब्बा ठेवून द्यायचा, असा उघडायचा नाही पूर्ण दिवसभर. आता आपले हे गोळे आपण 1 दिवस असेच ठेवले होते. आता हे आपण पुन्हा काढून घ्यायचे. आता आपण हे गोळे मिक्सरला वाटून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे गोळे फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये. हे बघा, आता आपण सगळे हे पीठ वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. आता ह्याचे आपण पहिल्यासारखे पुन्हा गोळे बनवायचे. हे बघा, आता आपण हे पुन्हा पिठाचे सगळे गोळे करून रेडी केलेले आहे. आपण ह्या डब्याला आता झाकण लावून ठेवून देऊया फ्रीजमध्ये. हे पीठ 6 महिने छान फ्रीजमध्ये राहतं. एकदम मस्त इझी पद्धतीने हे पीठ मी बनवायचं सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अनारस कसे बनवायचे आहेत ते दाखवणार आहे. प्लीज स्टे कनेक्टेड. थँक्यू.